बोला फवारा मारता तू म्हणत होती मला लग्न जमलंय जमतंय साखरपुडा ठरलंय काय पाहायच ना आता साखरपुडा कुठला पोरगा आहे कुठले ते अडूळ गावचे आहेत बरोबर काही नाना आहेत ना नानाचे काही लहानपणीचा मित्राचा मुलगा आहे आणि ती बरं मला एक सविस्तर सांग नेमकं झालं काय त्या दिवशी मी कॉलेजहून आले होते माहीत नाही ते कधी आलं होतं मग मी आले तर त्यांनी मला म्हणजे ते वसरी असते ना आपली तिथेच बघितलं मग नंतर मला थोड्या वेळाने नानाने आवाज दिला की असं मी गेले म्हणून त्याच्यानंतर डिस्कस झालं मी आजीलाही बोललं की मला लग्न नाही करायचं बट कोणी ऐकायलाच तयार नाही सगळं आवडलंच ते स्थळ सगळं चांगलं आहे म्हणतात मी काय करणार मी बोलू पण नाही शकलो मी तुला सांगते मी बोलते घरी आपल्याविषयी म्हणून तू ऐकत पण नाही आपण सोबत बोलू मी येतो ना मी स्वतः बोलतो ना कधी काय त्यामुळेच म्हणलं काय झालं नेमकं सिच्युएशन काय झाली आधी तर डायरेक्ट जायचं तुला काय करावं वाटतं तुझा फोन मी इथं असत तरी तुला फोन कसं काय येतो रे मला असं म्हणायचं नाही की मी मस्त दुसऱ्याचे फोन नाही आले पाहिजे पण तरी पण बोल बरं मला एक सांग तुझा मुलगा आलता आपण फोन केला बोलून येऊ शकतो लगेच एका मिनिटाच्या आत लवर तू मला बघायचं आहे मग त्याचे विचार काय आहेत काय कसं काय लाव ना तुला काय करायचं काय मित्र बनवायचा का त्याला कालच त्यांनी मला मेसेज केला होता इंस्टाग्रामवरती मी रिप्लाय नाही केला त्यांनी नंबर पण सेंड केला कॉल कर म्हणून मला बोलायचं आहे मला नाही वाटत पण मी कॉल करावा लावून तर बघ मी माझ्या फोनवरून नाही करत तू तुझ्या फोनमधून कर मी नंबर सांगतो तू का डोक्या पडले काय रे ठीक आहे करते बोलून घेत हॅलो हां प्रिया बोलते हो हो मला भेटायचं होतं तुला येऊ शकतोस का तू कुठे ते मंदिर नाही का आपलं अडुळगाव आणि श्रीगोंद्याच्या आतमध्ये आहे बघ हां तिथेच हां ये ना मी वाट पाहते हो मी आधीच आधी आहे ठीक आहे हो किती वेळ लागेल बरं बरं चालेल ते कार्टून तर असं खुश होते की एक काम करू तू फोन चालू ठेवायचं ते आल्यानंतर तू त्याच्याबरोबर बोल फक्त मला का लग्न करायचं तुला असं काहीतरी बोल आणि मी फक्त ऐकतो आणि मग मी येतो मला तो ओळख करून दे मी विचारतो त्याला काहीतरी विचारायचं असं का बरं बरं किती वेळ लागतील त्याला किती वेळ लागेल यायला तू बोलला 5-10 मिनिटात येतो तो इथंच कुठेतरी आहे बरं ठीक आहे काय विचारू त्याला मी तुला का लग्न करायचं तू विचार की तुला प्रश्न विचार तुला काय असं एक्सपेक्टेशन नसतं कोणाकडून मला एक्सपेक्टेशनचे प्रकार काय मला तुझ्यासोबत लग्न करायचं मग मी दुसऱ्याला का क्वेश्चन विचारू काय त्याची गरज पडली मला मला नाही आवडला तो मी सरळ सांगितलं घरच्यांना पण घरच्यांना काही काळजीच नाही माझ्या सौदी यार आणि तू असा येईल तो मी कुठेतरी जातो वरून बघतो मी तू फक्त फोन चालू ठेवते आल्या सोडून नाही जाते ना नाही नाही असं कायला खूप मारल मी माहिती याच्या मनात काय चालू असतं प्रत्येक वेळेस बोल ना हाय हाय बरं त्या दिवशी आपल्याला काही बोलायला भेटलं नाही तू बोलला नाही म्हणजे तुम्ही बोलले नाही मी बोलले वेळ नव्हता ना वेळ नव्हता काय पप्पांनी विचारलं होतं तुमच्या की बोलायचं का तुम्ही नाही का बोलले बोलायचं होतं ना मग काय आता चांगलं लग्न का करायचं तुम्हाला का म्हणजे इतकी गोरी गुमती तुम्ही कोण नाही म्हणेल असं बोलतच का चडक पिसेल लग्न करणार तुम्ही माझ्यासोबत ना हां मग तुम्ही मला मीच का आवडले तुम्हाला
का आवडत म्हणजे गोरे गुमटे तूळ चांगले दिसायला गोड आहे. गोड आहे एवढं कळलं तुम्हाला? सुंदर सुंदर. काय करतो तुम्ही दिवसभर? काय नाही, आपलं शेती घरी. 9:30 वाजता उठायचं. काय आंघोळ करून तुम्ही? हो लवकरच. अरे वा, 9:30 वाजता उठले मग आंघोळ ब्रश वगैरे करून 10-11 वाजता जेवण करून बसायचं आपलं पबजी वगैरे खेळत. टिकटॉक पण खेळत असेल ना? भरपूर टिकटॉक लय फॅन आहे. बायचे नाही लावले तुमच्याकडे मग? म्हणजे दिवसभर तुम्ही काहीच नाही करत? करत ना टिकटॉक पबजी. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करत ना? नाही काही नाही. बरं, लग्नानंतर काय प्लॅनिंग आहे तुमची? प्लॅनिंग आता काय, शेती आहे भरपूर. तुला नाही काम करू देणार शेतीत पण? नाही, शेतात काम करायला काही प्रॉब्लेम नाहीये. बट तुम्ही दिवसभर काय करत नाही म्हणणं, तर मी काय करू दिवसभर मग? बस दोघांनी पबजी खेळत ऑनलाईन. अरे वा, भारी. तुमचं तर प्लॅनिंगच मस्त आहे तुमचं. विशेष मग पबजी खेळायला. बर, बाकी अजून काय नाही. मला हे म्हणायचं होतं ऍक्च्युली की तुम्ही, मीच का आवडले तुम्हाला? तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये? मी तर म्हणलं मग पुन्हा म्हणू नका गोरी गमती वगैरे, ते विषय नाही, दुसरा विषय सांगा काहीतरी. चांगले सुंदर आहे घरचे सगळे म्हणजे, नाही का घरचे बी म्हणले की? काय म्हणले घरचे? लग्न करायचं म्हणून. घरचे म्हणले पण मला करायचं हे विचारलं का मला तुम्ही? मग तिथे वेळ कुठं होता तेव्हा? आता नाही करायचं म्हणलं. कशामुळं? घरी तर घरी म्हणले करायचं. मी कुठं म्हटलं घर करायचं म्हणून? मग तुमच्यासारख्या तर म्हणजे को मला मला हे समजत नाही तुम्हाला मी आवडतेच का? काय आवडते म्हणजे चांगली आहे की? पुन्हा असं म्हणू नका आता की हे प्रेम हे फक्त बघून होत नाही. भाऊ आहे काय? काय मग मामाचा मुलगा आवडतो आपल्याला? काय हो आवडतो मला. नमस्कार. नमस्कार. आमची लहानपणीपासून ओळख आहे. मामाचे पोरगे म्हणून. तू काय फ्रेंडशिप करायला लागली तर मुद्द्यावर आहे. चांगलं आहे, समजदार व्यक्ती दिसतात ते मला ऐकू देत. समजदार आहे ना मी. आमचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे. प्रेम आहे अगोदरपासून. कोणाचं? माझं तिचं. तर तू समजून घे, समजा तुझं लग्न झालं, तिचं मायाभरत चालू राहिलं, ती बरं वाटणार नाही. मी आता उद्या मामाला मानणार आहे. तू कशातच काय नाही, अजून 2 दिवस झाला आत्ताशी तू बघून गेलाय लगेच. तू बघून लागा साखरपुडा करायचं ठरलंय. घेन समजून. तू काय समजून घेत आता? मग आवडतीस का आता? पहिल्यापासून म्हणजे आमचं काहीच नाही. 2 दिवसात काय गेलं? पेट्रोल झालं माझी थोडेफार. मी देऊ पैसे त्याचे? नाही जाऊन दे. मी उत आलाय माझ्याकडे पैशाला. मग पिसकडं खात त्याच्यामुळे. तुला काय वाटत नाही बोलायला? काय असंच बोलतो तू? असं होणारी बायको म्हणता असं बोलतात का बायकोला समोर? हो ना. काय झालं त्याला? सुंदर आहेस की? मग असं म्हणे ना सुंदर. आणि मग हेच असं बोलतात का? अजून अजून काय झालं तुला सांगून? तर झालं आमचं पहिले बस नाही आईला रातभर झोप नाही मला. आता म्हणते माझं त्याच्यावर जेवाय. साखरपुडा लग्न ठरायचं म्हणलं. काय काय स्वप्न रंगेल टाका म्हणलं. टिकटॉकला व्हिडिओ बनवायचं, पबजी खेळायची, हनीमूनला कुठं कुठं जायचं. ऑनलाईन येईन म्हणून रातभर मोबाईल असं धरून बसतोय मी. रेंज नाही तरी बी स्लापावर जाऊन झोपतोय रेंज यासाठी. चॅटिंग करा ना आता खुशाल का? मग हाय ती खरं सांगितलेलं चांगलं आहे का? असं काही बी सांगितलं तुला सांग. हाय तीच सांगितले ना? कायला काय काय खरं नाही. नंतर जे कोणापासून तरी कळण्यापेक्षा किंवा नंतर काहीतरी होण्यापेक्षा अगोदर कल्पना लिहायला चांगलं का? असं जे मी माफी मागतो पण खरं सांगते. काय माफी मागते आता? फोन करून बोलून घेते निजत घालते. तेव्हा मला बोलायचं होतं तुम्हाला पण तुम्ही बोलले नाही. तुमचे पप्पा म्हटले होते बोलायचं पण तुम्ही बोलले नाही. मला बोलायचं आता म्हणलं इतकी बारे दिसायला काय बोलायचं तेव्हा? मग खरंच मला माफ करा पण तुला चांगली भेटेल मित्रा. बघ ना एखादी दुसरी रिक्वेस्ट करतो बोलतोय मी. म्हणलं एवढं खूप प्रेम. मी जरी तुम माहिती माझं बळजबरी लग्न तुमच्यासोबत लावून जरी दिलं ना तरी मी तुमच्यासोबत खुश नाही राहू शकणार. कारण मी फक्त शरीराने तुमच्यासोबत असणार आहे पण मनाने मी याच्यात जवळ कवायणार असेल ना पण. काय नितीन आता त्याला सांगणार ना तो काय बोलतोय त्याला? आम्ही काय सांगतोय ते कळत आहे तुला? काय काय
अरे साखर पुडा ठरला होता का तू कशाला? तुला कळतंय का काय बोलती मी? कशी का होईल म्हणजे? तुला काय फक्त शरीर पाहिजे का? मनाचं प्रेमाचं काही नसतं का? काय करायचं लग्न करून तुला? काय करायचं बाबा? बघाय बो तुमचं काय येते गी समजून? आता समाजाकडे फोन करून तो घालती काय पिढाई तू गेली सांभाळ काय माणूस आहे यार म्हणून लई डेंजर आहे हो हे असलं बघाय आलत बघ तूच मजा असते टिकटॉक फेसबुक हा पबजी मला हसायचं आवरण माहिती का ते तर मी तुझ्यासोबत पण करेल पण तू बोल ना यार तू कधी बोलणार घरी बघ बरं उद्या सकाळी नमुना कसा होता बापरे सिरियसली मला हसावं त्याच्यावर रागवावं की बोलावं हेच कळत नव्हतं मलाही जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं की नाही चांगलं असेल पण तू बघ ना कसं बोलतोय यार मला तुझं बोललेलं खपत नाही तसं आणि तो सरळ सरळ बोलतो कडक पीस नाहीतर शंभर टक्के नाहीतर अरे म्हणून तू तुला कालच म्हणलं येतो म्हणून समोर